ठाणे इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेलं मुंबईलगतचं मोठं शहर, भरपूर निसर्गसंपदा लाभलेलं हे शहर इथल्या सुदृढ सामाजिक सांस्कृतिक वातावरणामुळे नव्यानं राहायला जाणाऱ्यांसाठी पहिल्या पसंतीचं शहर ठरलं नसतं तरच नवल. त्यातही वॉर्ड क्रमांक 5 अखत्यारीत येणारा येऊर, शिवाईनगर, उपवन, सिद्धाचल, वसंतविहार, देवदयाळ, लोकपुरम, स्वामी विवेकानंद, कोकणीपाडा हा इलाका म्हणजे नव्या जुन्या वस्तीचा सुंदर संगमच. वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे विकासाची पाळंमुळं ही खोलवर रुजली आहेत आणि त्यासाठी सर्वतोमुखी नाव आहे ते एकाच व्यक्तीचं, श्रीमान सुधाकर वामन चव्हाण म्हणजे भाईंचं. 1992 पासून आत्ता पावेतो म्हणजे गेली 25 सलग 5 लोकांनी ज्यांना निवडून दिलं तेच आपले भाई. अथक परिश्रम, दूरदृष्टी, सामाजिक सेवेचा ध्यास या गुणांमुळे भाई स्वतःच्या कर्तृत्वावरती निवडून येत आहेत अगदी कुठल्याही पक्षाच्या कुबड्या न घेता. मी डॉक्टर अतुल डोंगरे. मी देवदयानगर येथे तृप्ती हॉस्पिटल व संतती टेस्ट टू बेबी फर्टिलिटी सेंटर येथे मागील 14 प्रॅक्टिस करतो आहे. मी आपल्या सुधाभाईंना माझ्या शालेय जीवनापासून ओळखतो. मी लहानपणापासून बघितलेलं शिवाईनगर, देवदयानगर परिसर आणि आताचं हे प्रगत झालेलं परिसर हे बघितल्यानंतर लक्षात येतं की सुधाकर वामन चव्हाण यांचं कार्य किती अफाट आहे. भाईंच्या कार्याची सुरुवात येऊरच्या आदिवासी पाड्यांच्या विकासापासून झाली. देशाला स्वातंत्र्य मिळून 5 लोटली तरी या भागामध्ये विकासाची गंगा पोहोचलीच नव्हती. शाळा, वीज, रस्ते, वाहतुकीची सुविधा तर दूरच राहिली. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. 1992 भाई पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यांनी या भागातले स्थानिक नेते चंद्रकांत जाधव यांना बरोबर घेऊन वीज आणि पाण्याचे नळ वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचवले. रस्ते, पायवाट, गटारं बांधून दिली. आज चंद्रकांत जाधव यांच्या विकास कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव हेमंत जाधव यांच्याकडे आली आहे. आजही तिथल्या काही पाड्यांमध्ये मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. ते भाईंनी येत्या 5 तातडीनं सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. येऊरमधील वणीचा पाडा इथे मी आता उभा आहे. तिथे कित्येक वर्ष वीज आणि पाणी पोहोचलं नसून ते मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मागच्या एका दशकामध्ये ठाण्याचा विकास अतिशय झपाट्यानं होत गेला. शहरीकरणामुळे वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा देखील तेवढ्याच वेगानं पुरवल्या पाहिजेत हे भाईंनी फार आधी ओळखलं होतं. भाईंनी एक नगरसेवक म्हणून नव्हे तर सर्वसाधारण रहिवासी म्हणून तिथली पाण्याची मागणी ओळखली. आपल्या इथे आत्ताच नुकतंच सिद्धचल येथे आपण 15 लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं. तिथे काम सुरू झालेलं आहे. सुरकर पाड्यात एक टाकी बांधलेली आहे, उपवनला टाकी बांधलेली आहे, गांधीनगरला टाकी बांधली आहे. त्या पद्धतीनेच आपण 4 नियोजन ह्या येत्या 5 आपण करणार आहोत. भाईंनी आज मला वाटतं 50 लाख लिटरच्या टाक्यांचं बांधकाम केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जी उद्घाटनं पण झालेली आहेत. याचं नियोजन आताचं नाही आहे तर पुढल्या येणाऱ्या 25, 40, 50 आहे. चौफेर विकास कसा असावा ते भाईंच्या या कार्यातून दिसून येतं. दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि सुशोभीकरणाची कामं तर सगळेच नगरसेवक करतात पण लोकांच्या गरजा ओळखून आणि पुढल्या 25 या गरजा किती वाढतील त्याचा अंदाज घेऊन कार्यरत असणारे सुधाकर चव्हाणांसारखे नगरसेवक कितीसे आहेत. तरुणांसाठी खेळाची मैदानं असावीत हा अट्टाहास देखील भाईंचाच. एरवी रिकामी जागा दिसली की त्याचा व्यावसायिक वापर करण्याची स्वप्न कित्येकांना पडतात पण भाईंनी मोबाईल गेममध्ये अडकून पडणाऱ्या तरुणाईला खेळासाठी मोकळी मैदानं दिलेली आहेत. खुली व्यायामशाळा उभारलेली आहे. आज उपवन, शिवाई विद्यालय, उन्नती गार्डन, स्वामी विवेकानंद म्हाडा इथे अवघी तरुणाई मैदानावरती रमतीये. प्रभाग क्रमांक 5 मोकळ्या जागांवरती अतिक्रमण न होता अशा जागा खेळासाठीच उपलब्ध करून देण्याचा भाईंचा ध्यास आहे. आज शिवाईनगर इथून बस सेवा सुरू करून घेण्याचं श्रेय भाईंकडेच जातं. मुलुंडला जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला फार गरजे व्हायची, बस पकडा, ट्रेननी जा. त्यावेळेला आम्ही जेव्हा सुधाभाईंना आम्ही सगळे विद्यार्थी ज्यांना जाऊन भेटलो त्यांना आमची अडचण सांगितली मग तेव्हा त्यांनी लगेच आमच्यासाठी शिवाईनगर टू मुलुंड डायरेक्ट बसेस चालू केल्या. मग त्यानंतर शिवाईनगर ते मंत्रालय, शिवाईनगर ते पनवेल डायरेक्ट त्यांनी एसटीज चालू केल्या. तरुणांप्रमाणे लहान मुलांवरही भाईंचं निरतिशय प्रेम. म्हणूनच की काय विभागातल्या गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतंय ते भाईंच्याच शाळेत
शिवाई विद्यालयात. एखाद्या इंटरनॅशनल स्कूलला देखील लाजवेल असं हे शिवाई विद्यालय. भाईंनीच 2004 ते सुरू केलं, जिथे आज 3800 विद्यार्थी स्वतःचं भविष्य रेखाटत आहेत. अभ्यासाबरोबर खेळ आणि कला ह्या क्षेत्रात देखील प्रावीण्य मिळवत आहेत. आज आपल्याला माहीत नसेल की महानिकेतन सारखं पोखरण नंबर 2 जे आश्रम वसतिगृह असं आहे, तिथली 500 मुलं भाईंच्या शाळेमध्ये मोफत शिकत आहेत. खरोखरच विकास असावा तर असा, आणि त्यासाठी सुधाकर चव्हाणांसारखे धडाडीचे नेते हवेत. भाईंकडे येणारा माणूस कुठल्याही जाती धर्माचा असेल, त्यांना काही देणे घेणे नाही. तो माझ्याकडे आलाय म्हणजे तो माझा माणूस आहे, आणि त्याची समस्या आहे, त्याचं निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे, हेच भाईंनी जपलं. पण गेली 25 भाई बहुमताने निवडून येत आहेत, हे भाईंचं खरं प्रामाणिक केलेल्या कामाची पावती आहे. सुधाबाईंबद्दल एक वाक्य सांगायचं झालं तर हा आपला हक्काचा माणूस आहे. यांच्याकडे आपण 24 कधीही जा, आपल्याला अटेंड केलं जातं आणि आपल्याला तात्परतेने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सुधाकर चव्हाण राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देतात. वाटेत कितीही संकट येवोत, अडचणी येवोत, आरोप प्रत्यारोप होवोत, भाई आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, निश्चल आहेत, एखाद्या दीपस्तंभासारखे. प्रभाग क्रमांक 5 विकासासाठी सुधाकर वामन चव्हाण यांनाच बहुमतानं निवडून द्या.